आज रविवारचा सुट्टीच्या दिवसाचा मुहूर्त साधत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती कारखान्यामधून गणेश मूर्ती आता मंडपात आणलेल्या आहेत. लोअर परळ इथल्या खातू गणेश मूर्ती कारखान्यात रविवारची सुट्टी असल्यामुळे सकाळपासूनच गणेश मंडळांनी मूर्ती नेण्यासाठी गर्दी केली होती. गणेश पूजन करत गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत यावेळी ही मंडळं आपापल्या ठिकाणी हजर झाली. या उत्साही वातावरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. गणेश उत्सव जवळ येत आहे, त्याच अनुषंगाने आज रविवार सुट्टीच्या दिवसाच्या अनुषंगाने अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गणेश मूर्ती गणेश मंडपामध्ये घेऊन जाण्याचं काम सुरू केलेलं आहे. खांतू यांच्या लोअरपरेल येथील गणेश मूर्ती कारखान्यामधून ही गिरणगावच्या गणेश उत्सव मंडळाची ज्याचं मंडळाचं यावेळेस 75 वर्ष आहे अशी मूर्ती आता आपण घेऊन जात आहे ते पाहत आहात. एका बाजूला सार्वजनिक सुट्टीचा दिवस अशा सगळ्या गोष्टी साधत सगळे मंडळाचे कार्यकर्ते एकत्रित येण्यासाठी सोयीस्कर पद्धतीने पाहिलं जात आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी रविवार या हा एक सुट्टीचा दिवस बघत इथे गणेश मूर्ती घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे पुढच्या रविवारी सर्वाधिक मोठे गणेश उत्सव मंडळेसुद्धा देखील घेऊन जातील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे संध्याकाळी वाहतुकीवर थोडासा परिणाम अधिक होणार आहे हे मुंबईकरांनी समजून घ्यायला हवं. जर्नलिस्ट मोहनसा सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.